नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन 5, 6, 7 आणि 8 हे चार क्वेश्चन्स आपण इथे अभ्यासणार आहोत. हे अगोदरचे जे क्वेश्चन्स आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये एका दिलेले आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा क्वेश्चन 5, याच्यामध्ये या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. तर 198 क्यूब, आता 198 आपण कसं लिहू शकतो, 200 मायनस 2 क्यूब देअरफॉर इक्वल्स टू, आता 200 हा इथं या ठिकाणी हे असेल ए आणि हे आहे बी, हे ए आहे आणि हे बी आहे आणि त्याला या फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं. मग ए क्यूब म्हणजे 200 क्यूब मायनस 3 × a² ए स्क्वेअर म्हणजे काय, 200² × b, b म्हणजे किती 2, प्लस 3 × a, a किती आहे 200 × b² म्हणजे काय येईल, तर 2² मायनस बी क्यूब, 2 चा क्यूब. ह्या व्हॅल्यूज ठेवल्या, आता बघा इथं इक्वल्स टू, आता 2 चा क्यूब किती येतो 8, आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 200 × 200 × 200 म्हणजे 0 किती येतील, 6 टाइम्स येतील, आणि 2 × 2 × 2 चा मल्टिप्लिकेशन 8 असेल, मायनस हे 3 × 2 हे काय येतील 6 × आता 200 काय करायचा स्क्वेअर, म्हणजे 2 × 2 = 4 आणि हे 2 0 म्हणजे काय येईल ते 4 0 येतील त्याच्यामध्ये, प्लस याचा मल्टिप्लिकेशन 600 × 2² = 4 मायनस 2 चा क्यूब काय येईल 8. आता हा एक मल्टिप्लिकेशन आहे, हा एक मल्टिप्लिकेशन आपले ह्या स्टेपमध्ये करायचं आहे. बघा इक्वल्स टू 8, 1, 2, 3, 4, 5, 6 मायनस हे 6 × 4 = 24 एक आणखीन 1, 2, 3, 4 हां ओके, प्लस 6 × 4 = 8 आणि हे कॅल्क्युलेटर जो हे सबट्रॅक्शन केलं, प्लस केलं आणि मायनस केलं, तर या सर्वांचा आन्सर काय येईल मग, 77,62,392. हेच ॲडिशन आणि सबट्रॅक्शन तुम्ही सहज करू शकता. क्वेश्चन नंबर 6 बघा, 2p − 1/2p ब्रॅकेट क्यूब, बघा 2p − 1/2p ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू ए क्यूब, हे ए आणि इथं हे बी असे तुमच्या लक्षात येत असेल, 2p³ - 3 × a² × b म्हणजे 2p² × 1/2p प्लस 3 × ab² ए तर 2p × b काय आहे 1/2p त्याचं काय आहे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2p³ इक्वल्स टू 2 चा क्यूब काय तो 8 आणि p³ मायनस, आता इथे बघा 3 × 2p चा अर्थ काय होतो, 2p² चा अर्थ काय होतो 2p × 2p × 1/2p ठीक आहे, प्लस 3 × 2p × आता याचा स्क्वेअरचा अर्थ काय होतो 1/2p × 1/2p मायनस 1/2 चा स्क्वेअर क्यूब 8 आणि हे पी क्यूब, या दोघांचा 1 चा क्यूब 1 येतो, 2 चा क्यूब 8 आणि p³ इक्वल्स टू 8p³ मायनस, आता हे 2p आणि 2p कॅन्सल झालं, इथं काय येईल 6p प्लस हे 2p आणि हे 2p कॅन्सल झालं, इथं काय येईल 3/, याचा मल्टिप्लिकेशन 3 × 1 = 3 आणि डिनॉमिनेटरला हे 2p मायनस 1/8p³ मायनस
वन अपॉन 8 p³. क्वेश्चन नंबर 7, वन काय प्रश्न आहे बघा, 1 - 1/a³. द युअर लक्षात येत असेल तुमची उदाहरणं, 1 - 1/a³ याला फक्त सरावाची गरज आहे. इक्वल्स टू ए क्यूब म्हणजे 1³ मायनस 3 × a² म्हणजे 1² इंटू बी म्हणजे काय 1/a प्लस 3 × a इंटू बी स्क्वेअर म्हणजे 1/a² मायनस 1/a³. जेव्हा स्क्वेअर असेल तर त्यावेळेस शक्यतो ब्रॅकेट टाकलं तर म्हणजे ते चुकत नाही. आता ए क्यूब म्हणजे ए 1 चा क्यूब किती आहे 1 मायनस, आता 1 चा स्क्वेअर काय तो 1, 3 × 1 काय असेल 3 आणि हे अपॉन ए प्लस 3 × 1 याचा स्क्वेअर काय येईल 1 आणि याचा स्क्वेअर काय येईल ए स्क्वेअर, मग काय येईल ते 3 / a² मायनस 1/a³. 1 चा क्यूब 1 येतो आणि 1 क्यूबचा a³. काय आन्सर 1 - 3/a प्लस 3/a² मायनस 1/a³. 8th क्वेश्चन काय आहे, 3 - 3/x³. हा क्वेश्चन आहे. आता बघा अगोदर फॉर्म्युलामध्ये याच्या किमती ठेवूयात. इक्वल्स टू ए क्यूब म्हणजे काय, तर हा ए आहे, 3 * 3 मायनस 3 × a² ए स्क्वेअर म्हणजे हा 3 * 3 इंटू बी, बी म्हणजे काय 3/x प्लस 3 × b म्हणजे 3 आणि 3ab² म्हणजे याचा स्क्वेअर 3/x याचा स्क्वेअर मायनस b³ म्हणजे 3/x³. ठीक आहे, ह्या किमती ठेवल्या. आता पुढे कॅल्क्युलेशन्स करूयात. इक्वल्स टू x³चं काय येईल 3 आणि 3³ काय आहे 27 मायनस. आता इथं बघा हे अगोदर सॉल्व करूयात, 3 × x² म्हणजे काय येईल 3 × x. ठीक आहे, आणि हे 3² म्हणजे 3 × 3 इंटू हे आता 3/x प्लस हे 3 आणि हे 3 इथं कॅन्सल झाले. इथं काय उरलं फक्त 3² म्हणजे काय 9 आणि ह्या 3² काय येईल 3 × x मायनस 3 चा क्यूब 27 आणि 3 × x³. आता हे आणि हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा इक्वल्स टू 3 - 27. आता या ठिकाणी हे 3 आणि हे 3 कॅन्सल, हे 3 आणि हे 3 कॅन्सल, हे 1 आणि हे 1 कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी काय उरेल फक्त मायनस एक्स. आता इथे हे 1 आणि हे 1 कॅन्सल होईल म्हणजे काय उरेल या ठिकाणी प्लस 9/x मायनस 27/x³. 27/x³.